नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. मिरजेत अवैध दारू वाहतूक करणारा ताब्यात, 2,75,000 मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. मिरजमध्ये बेकायदेशीरपणे विना परवाना देशी दारूची विक्री करता त्याची वाहतूक करणाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून 15 दारूचे बॉक्स आणि 4-चाकी गाडी असा एकूण 2,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कपिल सदानंद कवाडगे वय 35, राहणार जैन वस्ती मालगाव तालुका मिरज असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आज शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील अधिकारी आणि अंमलदार हे मिरज विभागात अवैध धंदे यांची माहिती काढत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे यांना बातमी मिळाली की कपिल कवाडगे हा मिरज ते सुभाषनगर मार्गे मालगाव येथे त्याची 4-चाकी पांढऱ्या रंगाच्या गाडीमधून बेकायदेशीरपणे विनापरवाना देशी दारूची विक्री करता त्याची वाहतूक करणार आहे. माहिती मिळताच पथकाने सापळा लावून कपिल कवाडगे यास ताब्यात घेतले. त्याच्या गाडीमध्ये देशी दारूच्या 15 बॉक्स, 75,000 रुपये आणि 4-चाकी वाहन 2,00,000 रुपये असा एकूण 2,75,000 मुद्देमाल मिळून आला आहे. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस, संजय कांबळे, सुधीर गोरे, मुदस्सर पाथरवट आणि विकास भोसले यांनी पार पाडली. प्रतिनिधी आतिश शावळे, सांगली.